लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। काही दिवसांपूर्वी नागरे यांच्या सातपूरच्या विश्वासनगर येथील निवासस्थानावर काही टोळक्यांनी हल्ला केला होता। यावरून नागरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार केलेली होती। नाशिक मधील भाजप पदाधिकारी विक्रम नागरे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले आहे। त्यांच्या घरावर काही खंडणीखोरांनी हल्ला केल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर विक्रम नागरे यांनी खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून गुन्हा दाखल झालेला होता। नाशिक शहरभर हा विषय चर्चेत आला होता। त्याचे कारण म्हणजे विक्रम नागरे हे कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस पदावर होते। नुकताच त्यांनी भाजपच्या कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। याशिवाय त्यांच्या मातोश्री इंदुमती नागरे या नगरसेविका होत्या, त्यांनी भाजपचा राजीनामा दिला। त्यामुळे भाजपला नाशिकसह कामगार आघाडीच्या दृष्टीनं मोठा धक्का मानला जातोय। अंतर्गत गटबाजीला कंटाळून नागरे यांनी राजीनामा दिल्याच्या नाशिकमध्ये चर्चा आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून मदत मिळत नसल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे। नाशिकच्या पश्चिम मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि पक्षाकडून घरावर हल्ला झाला, त्या प्रकरणात मदत न झाल्यानं नागरे यांची नाराजी असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। 30 डिसेंबरला मी घरी नव्हतो, मी परगावी होतो, बेळगावला कामासून मी तिकडे तुम्ही त्यावेळेस आमच्या घरावरती हल्ला झाला। तशी मी आल्यानंतर 2 दिवस थांबलो बाबा, पोलीस केस करायची की नाही करायची। तिसऱ्या दिवशी दशक्रियाविधी होती आमच्या गावात। त्या दशक्रियाविधी आमची आई आणि मिसेस दशक्रिया गेले असता हेच गुन्हेगार परत आमच्या आईला बघून हसवते। तर शेवटी मी निर्णय घेतला का आता पोलीस केस केली पाहिजे। तर पोलीस केस केल्यानंतर मी भाजपच्या सर्व लोकांना, वरिष्ठ लोकांना निवेदन दिलं का या लोकांना कठोर कारवाई झाली पाहिजे। लगेच 5 दिवसामध्ये मुख्य अंतर्गत कारवाईची पूर्ण तयारी झाली। पोलीस कमिशनर साहेबांशी बोलणं झालं माझं, तुम्ही काळजी नका करू, आता यांच्यावरती गुन्हेगार रेकॉर्डवर मुलं आहे, यांच्यावरती मोठी कठोर कारवाई होईल। पुन्हा आम्ही खासदारवर गुडसे साहेबांना घेऊन CM साहेबांना भेटायला गेलो। तिथून फोन केला CP साहेबांना, कमिशनर साहेबांना, तर हे या लोकांना मोका अंतर कारवाई कधी अजून का केली नाही। त्यांचं म्हणणं असं पडलं का स्थानिक आमदारांना सांगितलं की सगळे ते लोक पण भाजपाचेच लोक आहे ज्यांनी हल्ला केला, ते आमचा अंतर्गत वाद होणे। आता हे लोक सर्व शिवसेनेचे लोक आहे, सुधाकर बडोदरांचं अंतर काम करतात लोक, माथडेचं काम करतात, आणि ज्यांनी दोन्ही वेळेस आमदार केला सीमा त्यांच्या विरोधात काम केलं हे लोक आता त्यांच्या जवळ झाले का। मी यांच्या जाचकाला कंटाळून गेलो सीमाताईंना। यापुढचा निर्णय काय असणार आहे अण्णा तुमचा? नाही नाही, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना अण्णा। चर्चा अशी पण आहे की तुमच्याबरोबर भाजपचे आणखी 9 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश घेणार आहे आज, किती खरे किती खोटे? नाही, आमच्यासोबत कामगार आघाडीचे 40 लोक प्रवेश घेणार आहे आमच्यासोबत। आता आम्ही साहेबांना सांगितलं CM साहेबांना, आहे मुंबईत होते आम्ही एकटे प्रवेश करू, आमचा जो प्रवेश सोहळा आहे हा नाशिक ठेवा। हा आमच्यासोबत तळागाळात 8-10 हजार लोक आहे, आम्ही नाशिकमध्ये मोठा प्रवेश सोहळा घेऊ। चर्चा अशी पण आहे की नगरसेवक शशिकांत जाधव सुद्धा तुमच्यावर शिंदे गटात प्रवेश घेणार आहे। सध्या माझं करणार आहे, असे बरेच लोक दुखलेले, फार लोक आहे, येत्या काळात दिसून येईल। दरम्यान काही दिवसापूर्वी नागरे यांच्या सातपूरच्या विश्वासनगर येथील निवासस्थानावर काही टोळक्यांनी हल्ला केला होता। यावरून नागरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार केलेली होती। खंडणी आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून विक्रम नागरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। याच दरम्यान त्यांना पक्षाला मदत केली नाही म्हणून देखील नागरे यांची नाराजी असल्याची चर्चा आहे। नागरे यांना पक्षानं शहरातील मुख्य पद दिलं नाही म्हणून नागरे यांनी पक्ष सोडण्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे विक्रम नागरे यांच्या मातोश्री इंदुमती नागरे या शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।